अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीनं वाडिया पार्क मैदानावर 16, 18 व 21 वर्षांतील मुलामुलींची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्राध्यापक एल बी म्हस्के, उपाध्यक्ष रमेश मोरगावकर, शैलेश गवळी, खजिनदार प्राध्यापक संजय अनबुले, प्राध्यापक बबनराव झावरे, संजय वालेकर, प्रताप भापकर, आनंद सत्रे, सुनील गोडळकर, आबा गंधे, सचिन जावळे, अजय शिरसाट, धनंजय थोरात, प्रमोद मयूर साठे, किशोर पठाडे, गौरव शेरकर, डॉक्टर विजय म्हस्के, मोहित भगत आदी उपस्थित होते. आणि खरं तर प्रत्येक खेळाच्या बाबतीमध्ये, या क्रीडा क्षेत्रा बाबतीमध्ये, की अनेक खेळाडू आपण जर पाहिले तर त्या त्या खेळामध्ये असेल, त्या त्या क्षेत्रामध्ये असेल, एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक अनेकांनी मिळवलं आहे. आणि मग त्या नावलौकिकाच्या माध्यमातून त्यांना मग महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या वतीनं देखील वेगवेगळे पुरस्कार देऊन ते सन्मानित केलं जातं. आणि त्याच्या माध्यमातून खरंच एक चांगलं मानाचं स्थान समाजामध्ये त्या माध्यमातून मिळण्याकरता देखील प्रयत्न होतो. आणि मग त्याच्या माध्यमातून मागच्या काही कालखंडामध्ये काही विशिष्ट खेळदेखील सरकारच्या वतीनं समाविष्ट करण्यात आले आहेत, त्याच्याकरता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये. जर त्या खेळामध्ये तो नॅशनल लेवलला जर खेळला, स्टेट लेवलला जर त्यांनी जर काही पदक मिळवलं, तर त्या खेळांच्या माध्यमातून त्याचा समावेश शासकीय नोकरीमध्ये देखील होतो. आणि तर पूर्वीच्या काळामध्ये सारखं अनुभवेसर असं असायचं की घरच्यांचं मुलं जर क्रीडांगणावर गेले, बाहेर खेळण्याकरता गेले, तर त्याला आई वडील रागवायचे आणि अभ्यास केला पाहिजे एवढंच फक्त त्याला सांगणं असायचं. पण आता खरं तर लोकांना असं वाटायचं त्या वेळेला की खेळून काय स्कोप नाही आहे, शिकलं पाहिजे, शिकण्याच्या माध्यमातून काही व्यवसाय करू शकतो, नोकरी करू शकतो, आणि म्हणून तू काही वेळ वाया घालू नको. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. या सरकारच्या माध्यमातून देखील क्रीडा स्पर्धेंच्या माध्यमातून मुलांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि म्हणून जर तो मैदानावरती गेला, मैदानी खेळ जर खेळला, तर त्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि म्हणून त्या माध्यमातून एक प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यावेळेला एखादा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये योगदान देतो, मग त्या जिल्ह्याचा नावलौकिक मिळवतो, त्या राज्याचा नावलौकिक प्राप्त करतो, आणि मग त्याच्या माध्यमातून कुठेतरी या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक काही जागा राखीव ठेवल्या पाहिजे. असे अनेक खेळ, मग ते कबड्डीचा असेल, खो खो असेल, असे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये कुस्ती असेल, हे समाविष्ट करण्यात आले आहे. आणि म्हणून या बाकीच्या खेळांकरता देखील आमची मागणी चालू आहे की वेगवेगळ्या खेळांकरता वेगवेगळ्या खात्यामध्ये या जागा मिळायला पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही सगळे मंडळी आज या एवढे मोठा अनुभव असणारे मग जावरे सर असतील, हे सगळे मंडळी या ठिकाणी काम करतायत. आणि त्यांनी सांगितलं की वयाच्या कितव्या वर्षापासून ते आज या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करतायत, काम करतायत. यांचा अनुभव घेऊन पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्यासारखे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी खरं तर प्रयत्न केला पाहिजे. आज खरं तर हे सगळे मंडळी आज व्यासपीठावर बसणारे मंडळी हे देखील एक चांगले उत्कृष्ट प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे खेळाडू आहेत. आणि त्यांना देखील कुठंतरी एक त्यांचा प्रयत्न असतो की आपण देखील ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही योगदान दिलेलं आहे, तरी आज आपण जरी काही व्यवसायाच्या निमित्तानं काही वेगळं काम करत असलो, तरी या क्रीडा क्षेत्राकरता ते विशिष्ट वेळ देण्याचा प्रयत्न हे सातत्याने करतात. आणि म्हणून कुठेतरी आज चांगल्या प्रकारे या वाड्यापार क्रीडा संकुलामध्ये कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं या क्रीडा विषयाचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं. मी तर नगर कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी पहिल्यांदा पासिंग कसं खेळतात हे पाहिलं, आणि मग आमचे प्राचार्य अतिशय खेळाडूंचे लाड करणारे प्राचार्य तोडमोल त्या ठिकाणी आम्हाला होते. आणि मग त्यांनी सांगितलं की तुझ्या तेवढं स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, त्यावेळेस ते शॉटिंग खेळायची. आणि मी एकदा शॉटिंग खेळताना त्यांच्यासमोर असा काही बॉल मारला जम्प शूटिंगचा की त्याने मला कान पकडून नेलं. अरे नालायक म्हणे, मी प्लेअर करतो, खेळाडू करतो, आणि तू इकडं बोंबलत फिरतो. म्हणजे असं एक टर्निंग पॉईंट असतो. आणि मग म्हस्केसारख्या ठिकाणी फिजिकल डायरेक्टर होते रेसिडेन्शियल हायस्कूलला, ते पण खेळत होते. आणि मग त्यांनी पाहिलं की हे आपले खेळातली पोर आहेत, यांना कुठंतरी एकत्र केलं पाहिजे. या निवड चाचणी स्पर्धेसाठी तीनही गटांमध्ये 19 संघांचे जवळपास 125 खेळाडू सहभागी झाले होते. आज अहमदनगर येथे वड्या पार्क येथे 16 वर्ष वयोगट मुले मुली, 18 वर्ष वयोगट मुले मुली, तसेच 21 वर्ष वयोगट मुले मुली यांची आज निवड चाचणी स्पर्धा आज नगरमध्ये आयोजित केली आहे. ह्या आजच्या या निवड चाचणीतून नगर जिल्ह्याचा संघ
हा विभागीय निवड चाचणीसाठी आज पुढील स्पर्धेसाठी जाणार आहे. तर पुढील स्पर्धा या आता काही फेब्रुवारीमध्ये आहेत, काही मार्चमध्ये आहेत. अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन व वीरेंद्र क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ही निवड चाचणी स्पर्धा आज आपण अहमदनगरमध्ये ठेवलेली आहे. या स्पर्धेमध्ये आज पूर्ण जिल्ह्यातून 150 ते 250 मुलं मुली येथे सहभागी झालेले आहेत. या सर्वातून आज कसं एक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कोविडच्या संकटातून आज एक वर्षानंतर सर्व मुले मुली आज मैदानावर आलेली आहेत. त्यांना उत्साह आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. तर त्याच उत्साहाने आज निवड चाचणी स्पर्धा आज इथे पार पडणार आहेत. खेळाडू संघटनेच्या वतीने आणि क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मोरगावकर सर असतील, अनमोले सर असतील, झावरे सर असतील, शिरसाट सर असतील, प्रमोद असेल, किशोर असेल, रस्ता सर असतील, धनंजय असेल, या सर्वांचे या ठिकाणी मी आल्याबद्दल आभार गंध असतील, साठे सर असतील, या सर्वांचे आमच्या क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी अतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.